नमस्कार महाम टी व्ही मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी रिद्धी मात्रे आणि कॅमेरावर आहेत योगेश कुंभार जागतिक महामारी ठरलेल्या कोरोनाचा सामना करता यावा यासाठी पुकारलेल्या लॉकडाऊनमुळे संपूर्ण जगाचेच व्यवहार बंद झाले होते त्याबरोबर शाळाही बंद झाल्या वर्क फ्रॉम होम सारखं लर्न फ्रॉम होम सुरू झालं मुंबई महापालिकेच्या शाळा तर आजही बंद आहेत कधी सुरू होतील हे सुद्धा सांगता येणार नाहीये मात्र या मुलांच्या पोषण आहारासाठी दोनशे एकवीस कोटी पन्नास लाख सत्तर हजारांचा तातडीचा प्रस्ताव प्रशासनानं स्थायी समितीत मंजुरीसाठी आणलाय त्यामुळे जर शाळा बंद आहेत मुलं घरात आहेत तर मग हे नक्की पोषण कोणाचं होणार आहे असाच प्रश्न निर्माण होते। महापालिका शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शिजवलेल्या अन्नाचं वितरण करण्यासाठी म्हणून महिला संस्था असतील स्वयंसेवी संस्था असतील किंवा महिला बचत गट असतील यांच्याबरोबर करन, करार करण्यात आले त्यानंतर प्राथमिक शिक्षण संचा संचालनालय यांच्या यंत्रणांकडून म्हणून वितरण करण्यात ते येत होतं मात्र जनहित याचिकेमुळे उच्च न्यायालयानं त्याला स्थगिती दिल्याचे आदेश दिले आणि मुंबई महापालिका क्षेत्रात संस्थांकडूनच पोषण उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातल्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी केंद्रीय स्वयंपाकगृहांकरता बचत गट स्वयंसेवी संस्था यांची निवड करण्यासाठी म्हणून मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या होत्या त्यानुसारच त्या, त्या निवडी करायच्या होत्या त्याप्रमाणे निविदा मागवण्यात आल्या आणि तो प्रस्ताव स्थायी समिती समोर मंजुरीसाठी ठेवण्यात आलाय मात्र हा प्रस्ताव तातडीनं आणायचं नक्की कारण काय असा प्रश्न सध्या विरोधी पक्ष उपस्थित करताना दिसतोय कारण कोरोनामुळे मागच्या संपूर्ण वर्षभरात शाळा बंद आहेत जे अजूनही बंदच आहेत आता कोरोना जास्त होतोय पोपवतोय दुसरी लाट येईल की काय असं म्हटलं जाते शाळा कधी सुरू होतील हे सांगता येत नाही मग पोषण आहाराचा प्रस्ताव एवढ्या घाईनं मंजुरीसाठी आणायची गरज काय होती प्रस्ताव मंजूर झालाच तर मग पोषण नक्की कोणाचं होणार आहे मुलांचं अन्न शिजवणाऱ्यांचं कि पोषण आहाराचं कंत्राट घेणाऱ्या संस्थांचं असा प्रश्न सध्या विरोधी पक्ष नेते आणि या प्रस्तावाच्या आडून संबंधित संस्थांच्या आर्थिक प्रकृतीचं स्वास्थ्य राखायचा प्रयत्न करण्यात येतोय की काय असा थेट आरोप सुद्धा आता विरोधी पक्षाकडून होताना दिसतोय या प्रस्तावाला कडोडून विरोध करणार असल्याचं सुद्धा त्यांनी जाहीर केलंय त्यामुळे आता खरोखरच विद्यार्थी शाळेत नसताना ज्यांच्या खरं तर पोषणासाठी हे सगळे पैसे असतात त्यांना ते मिळावं खा जेवण आणि खाणं मिळावं म्हणून हे सगळे प्रयत्न सुरू असतात तर मग अशा या कोरोनाच्या वेळी संकटाच्या वेळी सुद्धा जर मुलं शाळेत नाहीयेत तर मग त्यांच्यासाठी म्हणून हे पैसे आणायचे आणि इतके कोट्यवधी पैशांचा जो काही प्रस्ताव आहे तो इतक्या तातडीनं मंजुरीसाठी आणायचा नक्की प्रश्न काय किंवा ह्या मागचा नक्की उद्देश तरी काय असाच प्रश्न समोर येताना दिसतोय या बाबतीतलं तुमचं मत काय आहे हे कमेंटमध्ये लिहायला अजिबात विसरू नका अशाच पद्धतीचे आणखी काही व्हिडिओ पाहायचे असतील तर माहेम टी व्हीचं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं फेसबुक पेज आहे ते सुद्धा लाईक करा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मग म्हटलं मग तसं तुमचं या बाबतीतलं मत कमेंटमध्ये लिहायला विसरू नका धन्यवाद